आणि या बाजूला तांबडा रस्सा झालेला आहे. मित्रांनो इकडे पांढरा रस्सा उकळी आलेला आहे आपला. मला पॉलीपॉप आवडते, त्याच्यापेक्षा चिकन ते हार्ड असते ते. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. संध्याकाळचे 5 वाजलेत, व्हेज जेवण आपलं झालेलं आहे. चिकन आत्ता आलं आहे, आता ते मॅरिनेट करायचं आहे, आणखीन मग त्याच्यानंतर स्टॉक काढायचं आहे. अजून नॉनव्हेजचा मसाला पण बाकी आहे, सोलकढी बाकी आहे, तंदूर पेटवायचा आहे, तंदूरचा आट्टा लावायचा आहे. बरीचशी कामं पेंडिंग आहेत, थोडासा उशीर झाला कारण चिकन लवकर आलं नाही. मी 2 वाजता फोन केला होता चिकनसाठी, ते आत्ता चिकन मिळालं आहे, त्याच्यामुळे बराचसा उशीर झाला. तर आत्ता मॅरिनेट करायला चालू आहे. हा आहे आपला रश्यासाठी लागणारे जे काजूकणी मगज तेल वगैरे आहे, त्यांचा मसाला करायचा आहे. खोबरं त्या बाजूला इकडे खोबरं कट करून ठेवलं आहे आपल्या पांढऱ्या तांबड्या रश्यासाठी, वळणी रश्यासाठी. आणि ह्या बाजूला आहे, हे आहे सोलकढीसाठीचं खोबरं. अजून बाकीचा मसाला काढायचा आहे याच्यामध्ये. आणि इकडे आहे शिवांश. आज रविवार तो आलेला आहे हॉटेलवरती, सुट्टी आहे त्याला. हाय कर. बस, त्याला चिकन खायचं होतं म्हणून तो आला इकडे स्पेशली चिकनसाठी. चिकन थाळी खाणार का फक्त चिकन खाणार बाळा? चिकन फक्त चिकन. थाळी नको? थाळी दी त्याला, कमी ना, मी खाऊन नाही दी. चिकन थाळी. मला पॉलीपॉप आवडते, त्याच्यापेक्षा चिकनचे ते हार्ड असते ते. चिकन लॉलीपॉप? अच्छा, आपल्याकडे बनत नाही. नाही नाही, आपण चायनीज बनवत नाही बाळा, आपण इंडियन जेवण बनवतो. कोल्हापुरी थाळी. चिकन मॅरिनेट झालंय, आता ते शिजत टाकलंय. बऱ्यापैकी शिजत आलंय, याच्यामध्ये आता गरम पाणी टाकायचं स्टॉक आल्यानंतर मग रस्सा मारायला सुरुवात करायची. मसाला झालेला आहे याचा. मित्रांनो संध्याकाळचे 6:30 वाजलेत, बऱ्यापैकी अंधार पडायला सुरू झालाय. आजकाल अंधार जरा लवकरच पडतोय, अंधार जास्त आणि दिवस कमी झालेत, त्यामुळे लाईट्स पण लवकर लावावे लागत आहेत. प्रश्न विचारायचा? विचार. बडीशेप आहे ती. बडीशेप बडीशेप आहे बाळा, ते बडीशेप इथे कस्टमरनं हात वगैरे झाडलेले किंवा बडीशेप टाकलेली खाल्ल्यानंतर ती इथे उगवले 2 जागे. आता हे तण साफ करायचं राहिले अजून पण. उद्या सकाळी प्लॅन केलेला आहे हे सगळं क्लिअर करून याच्यावरती तणनाशक मारायचं. आणखीन एक बोर्ड करायला टाकलाय, अजून एक बोर्ड लागणार आहे आपला त्या बोर्डच्या शेजारी जाहिरातीचा. आणखीन थोडे बॅनर पण करायला दिलेत, जे ह्या बाजूनं 5 किलोमीटर आणि या बाजूनं 5 किलोमीटरपर्यंत ते लावायचे आहेत. त्याचा तयार करून आलेत की त्या एक काम करून घ्यायचं आहे. मित्रांनो इकडे पांढरा रस्सा उकळी आलेला आहे आपला, आणि ह्या बाजूला तांबडा रस्सा झालेला आहे. मित्रांनो रात्रीचे 7:11 झालेत, जेवण झालेलं आहे. शिवंश अजून आहे, ते तो जेवायचं आणखीन मग घरी जायचं आहे. वडील येत आहेत त्याला घरी न्यायला. बाकी बाहेर थांबलो, आतमध्ये गर्मी भरपूर आहे. आज आतमध्ये थांबू वाटत नाही, एवढी परिस्थिती बेकार झाली इकडे. आणखीन जेवण वगैरे सगळं आता बनवत होतो, भट्टी वगैरे पेटवले, आट्टा पण लावलेला आहे, त्यामुळे आता कस्टमरची वाट बघणे चालू आहे. अजून नवीन मेंबर आहे आपला स्टाफ, तो वेटरला ठेवला आहे, तो मुलगा यायचा आहे. सेटअप लावून गेला आहे, आता येईल थोड्या वेळानंतर तो. तोपर्यंत स्वतःला बाहेर थांबावंच लागेल. आज ग्राहक झालेत बऱ्यापैकी, अजून होतात का बघू. रात्रीचे 9:54 झालेले आहेत. आता हॉटेल रिकामं आहे, ग्राहक नाही आहेत, पण आत्तापर्यंत एवढी जबरदस्त गर्दी झाली होती की एकही व्हिडिओ करायला वेळ मिळाला नाही आहे. आज डिश वगैरे किंवा ताटं वगैरे काहीच व्हिडिओ नाही केलेले आहेत. जर इथून पुढे टेबल आले तर नक्की करेन, पण सध्या अद्याप एकही व्हिडिओ तसा बनवला नाही आहे कारण वेळच भेटला नाही. मित्रांनो रात्रीचे 11 वाजले, क्लोजिंग चालू आहे आतमध्ये, म्हणजे ऑलमोस्ट झालेले आहे. आज 9:30 भरपूर गर्दी झाली होती, ग्राहक भरपूर झाले होते, जेवण ऑलमोस्ट आमचं 9:30 संपलेलं.
म्हणजे मटण वगैरे संपलं होतं, फक्त चिकन थोडंसं राहिलं होतं, ते पण आत्ता मगाशी एक टेबल लागला ते पण संपलं. आत्ता जर कस्टमर आले ह्या टायमाला तर आपण व्हेज जेवण देऊ शकतो, कारण आपण व्हेज जेवण कधी पण बनवू शकतो. ग्रेव्ही आहे आपल्याकडे, त्याच्यामुळे काही अडचण नाही व्हेज जेवणाची. डाळ वगैरे मारायला जास्त वेळ लागत नाही. वेळ कुठे लागतो तर आपण नॉनव्हेजच्या जेवणासाठी आणि रसची तांबडा पांढरा आणि रस्सा ह्याच्यासाठी वेळ लागतो, कारण मसाला वगैरे करावा लागतो. बाकी बिझनेस झाला बऱ्यापैकी. आज सर्विसला थोडासा प्रॉब्लेम झाला, मुलगा नवीन असल्याकारणाने थोडासा गोंधळ राहतो, 8 दिवसामध्ये शिकेल पूर्ण काम ते. तर आजचा व्हिडिओ मी इथे संपवतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणखी चॅनलवरती नवीन असेल किंवा अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटू उद्या एका नवीन व्लॉगमध्ये, तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर, काळजी घ्या, बाय बाय. Thank you.